सोलापूर धुळे महामार्गावर असणाऱ्या हतनूर टोलनाक्यावरील टोल वसुली बेकायदेशीर असल्याचा आरोप बीआरएसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला असून नियमानुसार टोलच्या 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक गाड्यांना टोल लागत नाही. गाडी 10 सेकंदाच्या वरती टोल नाक्यावर थांबली तर टोल द्यावा लागत नाही आणि टोलनाका 60 किलोमीटरच्या पुढे स्थायिक करावा लागतो. तो टोलनाका 40 किलोमीटरच्या अंतरावर बसवलेला आहे म्हणून हा टोलनाका बेकायदेशीर असल्याचे सांगत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सोमवार तारीख 10 रोजी हतनूर टोलनाका येथे आंदोलन केले होते. तर यावेळी हर्षवर्धन जाधव व बीआरएसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मार्च 2022 ला पार्लमेंटमध्ये नितीन गडकरी बोलले की 60 किलोमीटरच्या आजचा टोल आम्ही बंद करणार 3 महिन्यात, पण इथं हतनूरचा टोल चालू आहे आणि म्हणून गडकरींचं म्हणजे कायद्याचं अनुपालन करावं म्हणून आम्ही आता आंदोलन केलं. मात्र त्याच्यावरती कोणी प्रतिक्रिया दिली नाही, उलटा आम्हाला अरेस्ट केलं, ही चुकीची गोष्ट आहे आणि म्हणून एकच सांगतो की कायदा पाळलेला नाही आहे तरी आम्हाला इथं अटक करण्यात आली आहे. या गोष्टीविरुद्ध एल्गार होणार म्हणजे होणार, चुकी नाही. तर कायद्याचे अनुपालन करावे यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केले, मात्र आम्हालाच पोलिसांनी ताब्यात घेतले, हे चुकीचे आहे असे वक्तव्य माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.